त्या अर्थसंकल्पापेक्षा खालची आहेत गोव्याचं बजेट एकवीस हजार कोटी महापालिकेच्या खाली मणिपूरचं बजेट अठ्ठावीस हजार कोटी मुंबई महापालिकेपेक्षा खाली मेघालय राज्याचा बजेट सोळा हजार कोटी मुंबईकरांच्या सेवेपेक्षा कमी पैसा तिथे मिझोरामचं बजेट अकरा हजार कोटी सिक्कीमचं बजेट सात हजार कोटी त्रिपुराचं बजेट बावीस हजार कोटी मुंबई महापालिकेचं बजेट पंचेचाळीस हजार कोटी सुविधा काय दिल्या सुविधा काय दिल्या आमचा सवाल आहे मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीसांनी दिली मुंबईमध्ये बावन्न पूल भाजपच्या नितीन गडकरींनी दिली मुंबई मधल्या अंडरवर्ल्डचा चा कर्दन काळ आणि मुंबईला सुरक्षित करण्याचं काम भाजपच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींनी दिली मुंबईला बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी केंद्र सरकारच्या मोदी सरकारने दिली कोस्टल रोडची परवानगी आणि मुहूर्त देवेंद्र फडणवीसांनी दिली चा मिठी नदीला स्वच्छ करण्यासाठी अर्धा निधी मोदीजीच्या केंद्र सरकारने दिला मुंबईत पाणी तुंबू नये म्हणून पैसे अर्धे केंद्र सरकारने दिले मुंबईतलं जीटी हॉस्पिटल कामा हॉस्पिटल जे जे हॉस्पिटल राज्य सरकार देत आहे मुंबईच्या उपनगरवासियांना रेल्वे रेल्वेचे आधुनिक डबे एसी टू डीसी प्लॅटफॉर्म आणि रेल्वे डब्याच्या उंची मधला बदल आणि फरक नरेंद्र मोदीजीच्या सरकारने दिला मुंबईकरांना का शिवसेनेने ने काय दिलं भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार आणि त्यामुळे ही लढाई अधर्माच्या विरोधातली आहे ही लढाई मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे घराणेशाहीच्या विरोधातली आहे ही लढाई सामान्य मुंबईकरांची लढाई आहे मंगलजींनी खरं सांगितलं एक परिवार पंचवीस वर्ष आले त्यांच्या मना याच पद्धतीने चाललाय मुंबईकर गुदमरलाय मुंबईकर गुदमारून आव टाव पडतोय की आम्हाला लोकशाहीचं सरकार हवंय आम्हाला मुंबईमध्ये महानगरपालिकेत मुंबईकरांची सत्ता हवी आहे आणि ती मुंबईकरांची सत्ता देवेंद्रजीच्या नेतृत्वात मिळेल मिळेल आणि मिळेलच याबद्दल माझ्या मनात शंका नाही भारत नव भारत होतोय थोडस महाभारत सुद्धा बदलतय असं वाटतय कारण कौरव आणि पांडवांमधलं युद्ध ज्या वेळेला अटळ होत त्यावेळेला भगवान श्री श्रीकृष्ण कर्णाला सांगायला गेले ते म्हणाले युद्ध अटळ आहे तू बाजूला हो तू या युद्धाचा भाग बनू नको कारण अधर्म आणि धर्म यामधलं युद्ध आहे भगवान श्रीकृष्णाचं कर्णाने ऐकलं नाही आए। युद्ध आठव होत कौरव पराजित झाले कर्णाचा वध झाला आजचं महाभारत वेगळं आहे देवेंद्र रुपी कृष्णाने एकनाथ रुपी कर्णाला त्या ठिकाणी युद्धातून बाजूला काढलाय आणि त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत कृष्ण हे आमच्या बरोबर आहे ही आमच्या बरोबर आहे महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर आता कोणी थांबवू शकत नाही मुंबईमध्ये मुंबईकरांचं राज्य येणं याला कोणी थांबवू शकत नाही मी जमलेल्या सगळ्या मावळ्यांना विनंती करीन दोन महिने अडीच महिने तीन महिने जो काही कार्यकाळ असेल निवडणुका पूर्वीचा त्या कार्यकाळामध्ये डोळ्यात तेल घालून पायाला भिंगरी लावून प्रत्येक मतदारापर्यंत पोचायचं आहे